पार्टीमध्ये प्रवेश केलेले किंवा गेल्या 4 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम केलेले मनोज घोरपडे यांनी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यांना विनंती केली होती की हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे आणि त्यामुळे साहजिकच या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असणार आहे. आपण अपक्ष उभं राहू नये, भारतीय जनता पार्टीची ही शिस्त नव्हे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये असं जर कोणी बेशिस्त वागत असेल तर त्याच्यावर त्वरित कारवाई केली जाते आणि ती कारवाई मनोज घोरपडेंवर सुद्धा झालेली आहे. मनोजजींना भारतीय जनता पार्टीची शिस्त माहीत होती, तरी सुद्धा ती त्यांनी शिस्त मोडलेली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचंही निलंबन झालेलं आहे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या, आणि मनोज घोरपडेंचं पण निलंबन झालंय. आमच्या सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष विक्रम पावसकर दादांच्या सांगण्यावरून त्यांनी पत्रक हे काढले आणि ते म्हणजे प्रसिद्धीला सुद्धा दिलेलं आहे. हे आपल्याला हे सांगण्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी आलेले आहे. आणि त्यामुळे अजूनही मनोज घोरपडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निलंबन केलंय, पण महायुतीचं सरकार आत्ताही होतं आणि पुढेही येणार आहे, अशा वेळेला आपण धैर्यशील दादांना पूर्णपणे खरं म्हणजे पाठिंबा दिला पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं पाहिजे. धैर्यशीलजी भाषणात बोलले, शिवेंद्र बाबा तर नक्कीच निवडून येणार आहेत, नियोजनबद्ध काम त्यांचं मी 15 वर्ष पाहतेय,